कल्याणच्या जागेसाठी उद्धव ठाकरेंनी श्रीकांत शिंदेंचे फाजील लाड केले अशी टीका खासदार संजय राऊतांनी केली आहे. शिंदे गटाला आता लोकसभेच्या प्रत्येक जागेसाठी भाजप रडवणार अशी टीकाच त्यांनी केली. सरकारमध्ये धुसफूस सुरू असल्यानं लवकरच फोट होईल असं प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी म्हटलंय. हा आघाडी अंतर्गत वादाचा प्रश्न असल्याचं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलंय. शिवसेनेशी कोणताही संबंध नसताना, पक्ष कार्याशी कोणताही संबंध नसताना श्रीकांत शिंदे यांना घेण्यात आली आणि त्यासाठी गोपाळ लांडगे यांना दिलेली उमेदवारी मागे घेण्यात आली हे लक्षात घ्या. लाड केले होते उद्धव ठाकरेंनी तेव्हा शिंदे पुत्राचे हे हाजी लाड होते. त्यांना दोनदा सीट दिली, दोनदा निवडून आणली. आता त्यांना त्यांचा संघर्ष करू द्या. प्रत्येक रोज नवे डाएट टेन्शन घेऊन आयुष्यच कडू झालंय. नम्मा होमिओपॅथीची औषध गोड आणि मधुमेहाला पण देतात तो. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. जागेसाठी भारतीय जनता पक्षानं रडवल्याशिवाय राहणार. लुटारू सरकार महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर जे काही चित्र आज पाहतोय भयानक परिस्थिती आहे. आणि आता मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो की ईडीच्या सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात धुसफूस चाललेली आहे. हा कधीही स्फोट होऊ शकतो आणि कधीही नाही लोकल स्फोट होईल अशा पद्धतीचं चित्र आज एकनाथ शिंदे आणि फडणवीसांच्या सरकारमध्ये आहे. तो त्यांचा पक्षांतर्गत त्यांच्या आघाडी अंतर्गतचा प्रश्न आहे. पक्षांतर्गत नाही आघाडी अंतर्गत त्या दोघांची आघाडी आहे. त्याच्यावर त्यांनी काय करावं भांड्याला भांडं लागतं त्याच्यामध्ये त्या अंतर्गत बसून विचार करतील आणि मार्ग काढतील. विकासाचा ध्यास म्हणजे